नमस्कार विद्यार्थी मित्रों, या यूट्यूब चैनल वरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। अपन इयत्ता 10वी सेमी इंग्लिश मैथमेटिक्स पार्ट 1 एंड पार्ट 2 ची वीडियो मालिका सुरू केलेली आहे। त्यातील पहिला वीडियो अपन अपलोड केलेला आहे, लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स बाय सॉल्विंग बाय इलिमिनेशन एंड सब्स्टिट्यूशन मेथड ने। ओके, तर आता आपला सेकंड हा वीडियो आहे लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स, मेथड ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स ग्राफिकल मेथड एंड क्रैमर्स मेथड। या दोन मेथड ने आपले एग्जांपल सोडवण्याचा जो वीडियो आहे तो अपलोड आपण करीत आहोत। या चॅनल वरती आपण नवीन असाल, अजून सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, लाइक करा आणि शेअर करा। तर आपण आता या वेळेस पाहणार आहोत ग्राफिक साइमल्टेनियस इक्वेशन सॉल्विंग बाय ग्राफिकली मेथड। ओके, मेथड ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशंस इन टू वेरिएबल्स ग्राफिकल मेथड। ओके, ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स। ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स इज ए लाइन। आता या ठिकाणी टू वेरिएबल इक्वेशन असेल, लिनियर इक्वेशन असेल, तर त्याचा जो ग्राफ आहे तो काय येतो, एक लाइन येतो। म्हणजे वी नो देम लिनियर इक्वेशन टू वेरिएबल हैविंग इन्फिनाइट मेनी सोल्यूशन। इन्फिनाइट मेनी सोल्यूशन म्हणजे यापैकी तुम्ही कोणते चार सोल्यूशन्स घ्या, एक्स ची व्हॅल्यू पुट करा, वाय ची व्हॅल्यू मिळेल। ओके, त्यावरून तुम्ही चार्ट तयार करा आणि पॉइंट त्यावरून मिळतील तुम्हाला, ते पॉइंट ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचे आहेत। आपण बघू प्रोसिजर। द ऑर्डर पेअर विच सॅटिस्फाय द इक्वेशन इज अ सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन। द ऑर्डर पेअर रिप्रेझेंट पॉइंट ऑन दॅट लाईन। त्या लाईनवरती असणारे सर्व पॉइंट ते इक्वेशन सॅटिस्फाय करतात। ओके, तर स्टेप काय आहेत ग्राफिकल मेथड, स्टेप्स टू फॉलो द ड्रॉ ऑफ अ ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। फर्स्ट स्टेप, चूज ऍट लिस्ट फोर कॉन्व्हिनियंट व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड फाइंड द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ वाय, सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन, अराइव द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय। या ठिकाणी काय करायचं, किमान चार पॉइंट येतील असं घ्यायचे, म्हणजे चार व्हॅल्यू एक्स घ्यायचे, त्यावरून त्या इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू पुट करून आपल्या वाय ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे आणि त्या एक्स आणि वाय ची व्हॅल्यू त्या ठिकाणी लिहायची। ओके, इन टॅब्युलर फॉर्म। सेकंड, ड्रॉ एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ऑन ग्राफ पेपर अँड प्लॉट दी पॉइंट। आपल्या एक्स आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करायचे आहेत आणि त्यावरती पॉइंट ते प्लॉट करायचे आहेत। हे आपण नवी मध्ये शिकले आहोत, ब्रिज कोर्सच्या एक व्हिडिओ मध्ये पण आपण शिकले आहोत। तो व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला जस्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन। ओके, सी दॅट ऑल पॉइंट लाय ऑन दी लाईन। आता यातले चारही जे चारही पॉइंट जे असतील ते काय येतील, एका लाईन वरती येतील, को लिनियर पॉइंट असतील। द कॉर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन। आता या दोन लाईन असतील, दोन इक्वेशन दिले असते, दोन इक्वेशनचे जे ग्राफ असतील ते ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होतील तो पॉइंट म्हणजे काय असणार, त्या इक्वेशन त्या पॉइंटचे कॉर्डिनेट्स हे त्या इक्वेशनचे सोल्युशन्स असतील। ओके, एक्झाम्पल पाहू या ठिकाणी ग्राफिकल मेथडने सोडवायचं। प्रॅक्टिस सेट 1.2 एक ऍक्टिव्हिटी आहे, त्यामधली पहा। कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ अ इक्वेशन। आता या ठिकाणी इक्वेशन दिलं एक्स प्लस वाय इक्वल टू थ्री, एक्स प्लस वाय इक्वल टू थ्री। आता या ठिकाणी आपला या पद्धतीची ऍक्टिव्हिटी तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारली जाते। चार रिकाम्या जागा दिल्या जात असतात, त्याला प्रत्येकी रिकामी जागा बरोबर आली तर अर्धा मार्क असतो। ओके, आता या ठिकाणी पहा, इथं एक्स व्हॅल्यू 3 आहे आणि वाय ची व्हॅल्यू काढा। एक्स व्हॅल्यू 3 पुट करा, 3 प्लस वाय इक्वल टू 3, देन वाय इक्वल टू 3 मायनस 3, वाय इक्वल टू 0। ओके, या ठिकाणी वाय ची व्हॅल्यू होती 0। त्यानंतर वाय इक्वल टू 5, पुट दिस इन इक्वेशन, एक्स प्लस 5 इक्वल टू 3, देन एक्स इक्वल टू 3 मायनस 5, एक्स इक्वल टू मायनस 2, एक्स व्हॅल्यू आली मायनस 2, म्हणजे पॉइंट काय येतील एक्स आणि वाय चे व्हॅल्यूज, मायनस 2 मायनस 5। ओके, त्यानंतर एक्स इक्वल टू काय दिले, वाय इक्वल टू व्हॅल्यू दिले, वाय इक्वल टू 3, पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन, एक्स प्लस वाय इक्वल टू 3, देन एक्स एक्स प्लस वाय वाय इक्वल टू 3 इक्वल टू 3, एक्स इक्वल टू 3 मायनस 3, एक्स इक्वल टू 0। ओके, एक्स व्हॅल्यू 0 म्हणजे ती पॉइंट काय त्याला 0 येते। या पद्धतीने तुम्ही इन्फिनाइट मेनी सोल्युशन याची ड्रॉ काढू शकता। एक्स व्हॅल्यू घेतली की वाय ची व्हॅल्यू ते सॅटिस्फाय होणारे आपल्याला मिळेल। ओके, हे जे पॉइंट आहे ते ग्राफ पेपरवरती आपल्याला प्लॉट करता येतील। ओके,
नेक्स्ट एक्टिविटी x माइनस वाई इक्वल टू फोर, तो x माइनस वाई इक्वल टू फोर, y ची वैल्यू आपल्याला दिलेली आहे, म्हणजे काय होणार x माइनस झिरो इक्वल टू फोर, x इक्वल टू फोर, x ची वैल्यू आपल्याला मिळेल फोर, मग पॉइंट काय येतील x आहे फोर अँड झिरो, देन x इक्वल टू मायनस वन आपल्या व्हॅल्यू, x इक्वल टू मायनस वन म्हणजे मायनस वन मायनस y इक्वल टू फोर, मायनस y इक्वल टू फोर प्लस वन, मायनस y इक्वल टू फाईव्ह आणि y इक्वल टू मायनस फाईव्ह, y ची व्हॅल्यू येईल काय मायनस फाईव्ह, पॉईंट काय येतील मायनस वन मायनस फाईव्ह, ओके. बाकी तुम्हाला झिरो आणि फोर दिलाय त्याचे पॉईंट झिरो आणि फाईव्ह, या पद्धतीने आपल्या ग्राफ प्लॉट करण्यासाठी सुद्धा याच पद्धतीने आपल्याला एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या आहेत, ओके. आता आपण याच्यावर ग्राफ पाहू. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स ग्राफिकली मेथड किंवा ग्राफिकली. एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्स अँड एक्स मायनस वाय इक्वल टू फोर. आता या ठिकाणी तुम्ही रफ जर सोडवून पाहिलं तर उत्तर काय तुम्हाला एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्स आणि एक्स मायनस वाय इक्वल टू फोर, हे दोन इक्वेशन ऍडिशन करा हे कॅन्सल होईल, टू एक्स इक्वल टू टेन, एक्स इक्वल टू टेन डिवाइड बाय टू, एक्स इक्वल टू फाईव्ह, एक्स इज व्हॅल्यू फाईव्ह इथं ठेवा, म्हणजे वायची व्हॅल्यू काय येणार आहे एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्स, देन फाईव्ह प्लस वाय इक्वल टू सिक्स, वाय इक्वल टू फाईव्ह सिक्स मायनस फाईव्ह वाय इक्वल टू वन, म्हणजे याचं सोल्युशन आहे ते आपल्याला माहित झालं काय फाईव्ह आणि वन, म्हणजे ह्या दोन इक्वेशनच्या लाईन ज्या आहेत त्या कुठे इंटरसेक्ट होतील फाईव्ह अँड वन मध्ये इंटरसेक्ट होतील, तो पॉईंटचे कॉर्डिनेट असतील ते याचे सोल्युशन असेल, म्हणजे एक टेंटेटिव्ह तुम्हाला गेस येईल की बाबा याचं उत्तर काय आहे, म्हणजे तर ग्राफ आपल्या बरोबर कोणत्या पॉईंट मध्ये इंटरसेक्ट झाला पाहिजे ते समजेल, ओके. सॉल्व्ह करतो ना सोल्युशन, एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्स, आता हे कन्वर्जन करून घ्या, वाय मध्ये कन्वर्ट करा, वाय इक्वल टू सिक्स मायनस एक्स, ओके. एक्स ची व्हॅल्यू घ्या, एक्स इज व्हॅल्यू वन, देन पुट द व्हॅल्यू एक्स इक्वल टू वन इन दिस सिच्युएशन, वाय इक्वल टू सिक्स मायनस एक्स, एक्स इक्वल टू वन, वाय इक्वल टू मग सिक्स मायनस वन, देन वाय इक्वल टू फाईव्ह, वाय ची व्हॅल्यू फाईव्ह येईल आणि पॉईंट वन अँड फाईव्ह, देन एक्स इक्वल टू टू फाईंड द व्हॅल्यू ऑफ वाय, काय पा वाय इक्वल टू फोर येईल, वाय इक्वल टू फोर, द पॉईंट टू अँड फोर, ओके. देन टेक एक्स इक्वल टू थ्री, y इक्वल टू सिक्स मायनस एक्स, एक्स इक्वल टू थ्री, वाय इक्वल टू सिक्स मायनस थ्री, वाय इक्वल टू थ्री, ओके, पॉईंट येतील थ्री अँड थ्री, ओके. देन एक्स इक्वल टू फोर, देअर फोर वाय इक्वल टू सिक्स मायनस एक्स, देन पुट एक्स इक्वल टू फोर, देन वाय इक्वल टू सिक्स मायनस फोर, वाय इक्वल टू टू येईल, ओके. देन पॉईंट एक्स अँड वाय फोर आहे टू. आता ह्या व्हॅल्यू पूर्णपणे तुमच्या मनाने घ्यायच्या आहेत, तिथं कुठली व्हॅल्यू घेतली तरी काही हरकत नाही, वन टू फोर घ्या, झिरो मायनस वन टू थ्री फोर घेतले तरी काही हरकत नाही, ओके. आपले हे चार पॉईंट मिळाले लाईनचे, कुठले एक्स प्लस वाय या इक्वेशनचे चार सोल्युशन मिळाले आपल्या. आता नेक्स्ट इक्वेशन आहे काय, एक्स मायनस वाय इक्वल टू फोर, तर या ठिकाणी कन्वर्जन काय होईल पा, एक्स वाय इक्वल टू एक्स मायनस फोर, ओके. आता एक्स इक्वल टू वन असेल तर वाय काय येईल पा, एक्स वाय इक्वल टू एक्स मायनस फोर, एक्स इक्वल टू वन, देन वाय इक्वल टू वन मायनस फोर, देन वाय इक्वल टू मायनस थ्री, वाय ची व्हॅल्यू मायनस थ्री आली, ओके. या ठिकाणी पॉईंट येतील वन अँड मायनस थ्री, देन एक्स इक्वल टू टू, देन वाय इक्वल टू मायनस टू, ओके, देन पॉईंट टू अँड मायनस टू, एक्स इक्वल टू थ्री, देन वाय इक्वल टू मायनस वन, वायची व्हॅल्यू काय मायनस वन, इन पॉईंट काय येतील थ्री मायनस वन, देन एक्स इक्वल टू फोर, देन वाय इक्वल टू झिरो, वाय इक्वल टू झिरो येईल, ओके, वाय इक्वल टू झिरो, पॉईंट येतील फोर झिरो. आता आपल्याला हे पॉईंट मिळाले, पॉईंट आपल्या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टमवरती प्लॉट करायचे, आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे एक्स आणि वाय ऍक्सिस, या ठिकाणी एक्स आणि वाय ऍक्सिस ऑलरेडी ड्रॉ केलेलीच आहेत, ओके. या ठिकाणी कोपऱ्याचं स्केल घ्यायचं आहे, स्केल ऑन बोथ एक्सिस वन सेंटीमीटर इक्वल टू वन युनिट, ओके, ओके. या ठिकाणी पहिला पॉईंट काय पाहिजे वन अँड
फाइव आता वन या ठिकाणी एक्स एक्स वरती फाइव जो फाइव या ठिकाणी म्हणजे हा पॉइंट या ठिकाणी येईल ओके हा वन अँड फाईव्ह सेकंड पॉइंट टू अँड फोर टू अँड फोर येथे येईल त्याचं ओके पोझिशन देन थ्री अँड थ्री हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येईल कुठे येईल पहा थ्री अँड थ्री अँड लास्ट फोर अँड टू हे पॉइंट ड्रॉ दे लाईन बिट फ्रॉम दिस फोर लाईन्स या तुमच्या जाणारी लाईन काढली आपण ओके मग एक कुठल्या लाईनचे ग्राफ आहे हा कुठल्या इक्वेशनचा एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्स हा ग्राफ आहे ओके देन नेक्स्ट पॉइंट वन अँड मायनस थ्री वन अँड मायनस थ्री देन टू अँड मायनस थ्री देन थ्री अँड मायनस वन हा पॉइंट येईल अँड लास्ट फोर अँड झिरो हे पॉइंट आता यातून लाईन काढा यातून इंटरसेक्ट होणारी ही जी लाईन आहे ती इंटरसेक्ट होणारी लाईन काढली म्हणजे कुठल्या लाईनचा ग्राफ इक्वेशनचा ग्राफ आहे एक्स मायनस वाय इक्वल टू फोर आता या ठिकाणी कुठं दोन लाईन इंटरसेक्ट झाले तर या ठिकाणी दोन लाईन इंटरसेक्ट झाले एक्स कॉर्डिनेट किती बा फाईव्ह आहे वाय कॉर्डिनेट वन आहे म्हणजे जिथे काय येणार फाईव्ह अँड वन येईल ओके म्हणजे याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाईव्ह अँड वन म्हणजे हे दिस इज द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण आधी काढलो त्याचं उत्तर त्या पद्धतीने इथं आलेलं आहे ओके फाईव्ह अँड वन इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन या पद्धतीने आपल्याला याचं सोल्युशन मिळेल ग्राफिकल मेथड ओके ग्राफिकल मेथडने हे सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे याच पद्धतीने बाकीचे उदाहरण आपल्याला सोडवायचे आहे एक्झाम्पल नंबर टू एक्स प्लस वाय इक्वल टू फाईव्ह एक्स मायनस वाय इक्वल टू थ्री फर्स्ट एक्स प्लस वाय इक्वल टू फाईव्ह देन त्या इथे एक्स आणि वायची व्हॅल्यू एक्स व्हॅल्यू घ्या वायची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल म्हणजे जिथं वाय इक्वल टू इक्वेशन ट्रान्सफॉर्म होऊन फाईव्ह मायनस एक्स येईल ओके एक्स व्हॅल्यू वन पुट करा देन वाय इक्वल टू फाईव्ह मायनस एक्स देन पुट एक्स इक्वल टू वन वाय इक्वल टू फाईव्ह मायनस वन वाय इक्वल टू फोर अँड पॉईंट वन अँड फोर देन एक्स इक्वल टू टू देन वाय इक्वल टू थ्री देअर फॉर द पॉइंट आर टू अँड थ्री ओके एक्स इक्वल टू थ्री देन वाय इक्वल टू टू द पॉइंट आर थ्री अँड टू ओके देन एक्स इक्वल टू फोर पुट एक्स इक्वल टू फोर वाय देअर फॉर वाय इक्वल टू फाईव्ह मायनस फोर इक्वल टू वन देन पॉइंट आर फोर अँड वन आता इथे या ठिकाणी या इक्वेशनचे आपल्याला चार पॉइंट मिळालेले आहेत ओके आता इक्वेशन सेकंड बाय एक्स मायनस वाय त्याचे पॉइंट्स काढायचे आपले हे कन्वर्जन काय होईल वाय इक्वल टू एक्स मायनस थ्री कन्वर्जन होईल म्हणजे हा वाय या बाजूला ट्रान्सफर करा थ्री या बाजू तुम्ही एक्स ची व्हॅल्यू काढली तरी चालते किंवा वायची कुठली घ्या ओके देन एक्स इक्वल टू वन देन वाय इक्वल टू मायनस टू ओके वायची व्हॅल्यू मायनस वन पॉइंट वन अँड मायनस टू देन एक्स इक्वल टू टू वाय इक्वल टू मायनस वन पॉइंट टू अँड मायनस वन देन एक्स इक्वल टू थ्री वाय इक्वल टू झिरो वाय इक्वल टू झिरो ओके थ्री अँड फोर ओके देन एक्स इक्वल टू फोर देन वाय इक्वल टू वन द पॉइंट्स आर फोर अँड वन पॉइंट्स आर फोर अँड वन आता आपल्या दोन्ही इक्वेशनचे चार चार पॉईंट मिळाले ते आपल्या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये प्लॉट करायचे ओके या ठिकाणी पहा कार्टेशियन या लेफ्ट राईट कॉर्नर मध्ये स्केल लिहायचं आहे त्या ठिकाणी स्केल जे आहे ते वन सेंटीमीटर इक्वल टू वन युनिट ओके वन सेंटीमीटर इक्वल टू वन युनिट हे स्केल या कोपऱ्यामध्ये लिहायचं आहे म्हणून आता फर्स्ट पॉइंट काय पहा वन अँड फोर वन अँड फोर तो पॉइंट इथं येईल ओके वन अँड फोर नेक्स्ट टू अँड थ्री टू अँड थ्री या पॉइंट इथे येईल ओके नेक्स्ट थ्री अँड टू थ्री अँड टू या पॉइंट इथे येईल ओके नेक्स्ट फोर अँड वन हा पॉइंट फोर अँड वन यातून जाणार आहे तर लाईन ड्रॉ करा दिस इज द लाईन अँड दिस इज द ग्राफ ऑफ इक्वेशन एक्स प्लस वाय इक्वल टू फाईव्ह देन नेक्स्ट पॉइंट वन अँड मायनस टू वन अँड मायनस टू नेक्स्ट टू अँड मायनस वन पॉइंट या ठिकाणी येईल ओके देन थ्री अँड झिरो थ्री अँड झिरो या ठिकाणी येईल ओके अँड लास्ट फोर अँड वन तो पॉइंट या ठिकाणी येईल ओके यातून जाणारी आपल्याला ग्रा लाईन काढायची आहे ती फोर पॉइंट्स आर कोलिनियर वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू इट अँड दिस इज द ग्राफ ऑफ इक्वेशन एक्स मायनस वाय इक्वल टू
3 ओके एंड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय पाहिजे म्हणजे त्याचा x कोऑर्डिनेट आहे 4 y कोऑर्डिनेट आहे 1 म्हणजे सोल्यूशन काय येईल 4 एंड 1 देयरफॉर x y इक्वल टू 4 एंड 1 इज द सोल्यूशन याचा सो या इक्वेशन सोल्यूशन काय आलं 4 एंड 1 ओके देन इक्वेशन एग्जांपल नंबर 3 x plus y equal to 0 and 2x minus y equal to 9. x plus y equal to 0. आता या ठिकाणी पहा काय y equal to minus x होईल म्हणजे y ची जी व्हॅल्यू आहे x जी व्हॅल्यू आहे त्याच्या अपोजिट व्हॅल्यू y ची असेल ओके x equal to 1 असेल तर y equal to minus 1 therefore point 1 minus 1 x equal to 2 then y equal to minus 2 then x equal to 3 y equal to minus 3 then x equal to 4 y equal to मायनस 4 ओके या ठिकाणी हे चार पॉइंट आपल्या मिळालेले आहेत त्यानंतर 2x minus y equal to 9 याचं कन्वर्जन काय होईल पहा y equal to 2x minus 9 ओके x equal to 2 then y equal to minus 5 point 2 and minus 5 then x equal to 3 then y equal to minus 3 point 3 and minus 3 then x equal to 4 and y equal to minus 1 and points 4 and minus 1 then x equal to 5 y equal to 10 sorry 1 9 minus 10 minus 9 equal to 1 the points is 5 and 1 आपल्या हे चार पॉइंट याचे मिळाले आपल्याला याचा ग्राफ प्लॉट करायचा ओके या ठिकाणी पाहू पहिला जो पॉइंट आहे तो कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम वरती प्लॉट काय इथे कोपरा स्केल आहे जे आपल्या काय पहा हे फार महत्त्वाचं इथलं स्केल स्केल ऑन बोथ एक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट हे अतिशय महत्त्वाचं आहे आता पहिला पॉइंट काय पहा 1 एंड मायनस 1 1 एंड मायनस 1 या ठिकाणी ओके नेक्स्ट 2 एंड मायनस 2 2 एंड मायनस 2 ओके एंड 3 3 एंड मायनस 3 ओके एंड 4 एंड मायनस 4 and this is the graph of equation x plus y equal to 0 okay next point 2 and minus 5 2 and minus 5 ya tikani next 3 and minus 3 to point ya tikani okay and 4 and minus 4 ite and 5 and 1 tatun kay hoil yatun janara graph apla draw karaycha ahe line kadli okay kasha cha graph aha 2x minus y equal to 9 okay या ठिकाणी बघा हे दोन पॉइंट जर कॉमन असतील दोन्ही याच्या चार्ट मध्ये बघा इथे एक हा 4 minus 1 आणि इथे आहे का हा कॉमन आहे म्हणजे कुठला कॉमन आहे बघा या ठिकाणी कॉमन असणारा पॉइंट कुठला आहे 3 minus 3 या ठिकाणी 3 minus 3 ही जे दोघांमध्ये कॉमन असणारा तो त्याचं सोल्यूशन असेल म्हणजे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पहा काय आहे 3 and minus 3 okay manje 3 minus 3 this is the solution of the equation xy equal to 3 minus 3 is the solution okay ya patna aple graph yacha kadta yel he point kadnyachi paddhat tumhala dilele ahe pratyek graph madhe ti kas purna vishleshan sangat basat nahi tyabarobar tumhala te screen var yeil tyacha screenshot vagere tumhi gya okay example number 4 3x minus y equal to 2, 2x minus y equal to 3. Then 3x minus y equal to 2. Then equation convert y equal to 3x minus 2. Okay. At the tabular form, x is value 0. Then y equal to minus 2. X equal to 1. Then y equal to 1. Then 1 and 1. Then x equal to 2. Then y equal to 4. Then the points 2 and 4. Then x equal to minus 1, y equal to minus 5. The point minus 1 and minus 5. Okay. Then next 2x minus y equal to 3. Second equation. Ata yacha conversion kay holo y equal to 2x minus 3. Okay. Then x equal to 1. Then y equal to minus 1. Then x equal to 2, y equal to 1 then point 2 and 1 then x equal to 3 y equal to also 3 3 and 3 okay
x equal to 4, then y equal to 5, then points are 4 and 5. आपल्याला या लाईनचे चार पॉईंट मिळाले, 3x minus y equal to 2 या इक्वेशनचे चार सोल्यूशन मिळाले आणि 2x minus y equal to 3 चे ह्याचे आपल्याला किती मिळाले, चार सोल्यूशन. हे आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम वरती प्लॉट करायचे आहेत. ओके, या ठिकाणी हा आपण एक्स आणि वाय ऍक्सिस ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर या राईट कॉर्नर मधील हे जे स्केल ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट. फर्स्ट पॉइंट आहे पहा 0 आणि -2, 0 आणि -2 या ठिकाणी येईल. ओके, हा 0 आणि -2, 1 आणि 1 तो पॉइंट या ठिकाणी येईल, 1 आणि 1. नेक्स्ट 2 आणि 4, 2 आणि 4 या ठिकाणी येईल. आणि लास्ट -1 आणि 5 तो पॉइंट या ठिकाणी येईल, -1 आणि 5. यातून आपला लाईन काढा. ओके, अँड दिस इज द ग्राफ ऑफ 3x minus y equal to 2. ओके, देन नेक्स्ट 2x minus y equal to 3 चा ग्राफ काढायचा. 1 minus 1 या ठिकाणी येईल. ओके, देन 2 minus 2 and 1 येतील. त्यानंतर 3 and 3 अँड 4 and 5 यातून जाणारी लाईन ड्रॉ करा. ही लाईन ड्रॉ केली. आता या ठिकाणी कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाली, या पॉइंट मध्ये. याचे कॉर्डिनेट्स काय बघा, याचे जे कॉर्डिनेट्स आहेत ते -1 and -5. या एक्स ऍक्सिस वरती -1 आहे, वाय ऍक्सिस वरती -5, म्हणून ते पॉइंट काय येतील त्याचे -1 and -5. दिस इज द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. देअरफोर एक्स वाय इक्वल टू -1 -5 इज द सोल्युशन. ओके, या पद्धतीने आपलं सॉल्व्ह करता येईल ग्राफिकल मेथड. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5, 3x minus 4y equal to -7 अँड 5x minus 2y equal to 0. सोल्युशन 3x minus 4y एक्झाम्पल नंबर 5, 3x minus 4y equal -7 अँड 5x minus 2y equal to 0. म्हणजे 3x minus 4y equal to -7, देन x equal to 3, देन y equal to 16 minus 4 equal to 4. या ठिकाणी कन्वर्जन या पद्धतीने करायचं, y equal to 3x plus 7 divided by 4, म्हणजे y ची व्हॅल्यू 4, द पॉइंट्स 3 and 4. देन x equal to 1, देन y equal to 2.5, पॉइंट्स 1 and 2.5. देन x equal to -1, देन y equal to -1. ओके, क्वेश्चन एक्झाम्पल नंबर 5, 3x minus 4y equal to -7, 5x minus 2y equal to 0. सोल्युशन 3x minus 4y equal to -7. ओके, ही कन्वर्जन करायचं आपलं, म्हणजेच एक्सिस व्हॅल्यू आपण 1, 3 घेतली तर कन्वर्जन काय, y equal to 3x plus 7 divided by 4, देन पुट x equal to 3, देन y equal to 4, देन पॉइंट 3 and 4. x equal to 4, देन y equal to 2.5, therefore y 1 and 2.5, x equal to -1, then y equal to +1. okay, y equal to +1 ili ya tikane minus ya tikane plus 1 ili. Okay, then points -1 and 1, then x equal to -5, y equal to -2, points 5 minus 5 minus 2, then 5x minus 2y equal to 0, x equal to 2, then y equal to 5x divided by 2 madhi convert will, then y equal to 5. Okay, 2 and 5, then x equal to -2, then y equal to -5, the points are -2 minus 5, then x equal to 0, y equal to also 0, then x equal to -1, y equal to
-2.5 and the points are -1 and -2.5. Okay. आता आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम वरती. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, इथं स्केल येईल. ओके, आणि स्केल ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट. हो, आता फर्स्ट पॉइंट के बाद 3 अँड 4, नेक्स्ट 1 अँड 2.5, 1 अँड 2.5 या ठिकाणी पाहिजे तर 2 च्या वरती 2.5 येईल. देन -1 अँड 1 आणि लास्ट -2 अँड -5 अँड -2. This is the graph of equation 3x minus 4y equal to minus 7. Then next 2 and 5 point is minus 2 and minus 5, 0 and 0, minus 1.1 and 2.5 half point at ekanil. Draw the line. Okay. And this is the graph of 5x minus 2y equal to 0. At the point of intersection by quantity that ekanil. एक्स ला 1 आहे, वाय ला 2.5, म्हणजेच काय येणार आहे 1 अँड 2.5 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. दॅट मीन्स एक्स अँड वाय इक्वल टू 1 अँड 2.5 इज द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. देन 6, 2x - 3y = 4 अँड 3y - x = 4. ओके, 2x - 3y = 4. देन या ठिकाणी आपण वाय एक्स मध्ये कन्वर्ट केलं इक्वेशन. एक्स वाय ची व्हॅल्यू 0 घ्यायचे म्हणून एक्स इक्वल टू 3y + 4/2 येईल अँड देन x = 2 येईल. ओके, देन y = 1, देन x = 3.5 अँड द पॉईंट 3 अँड 1. देन y = 2, देन x = 5, देन पॉईंट 5 अँड 2. देन y = -1 and x = 0.5, 0.5 and minus 1.3. हे का 2x - 3y = 4 चे 4 पॉइंट आपल्याला मिळाले. ओके, देन 3y - x = 4, देन y = 1, देन x = 3x - 4 आहे, y = 1, देन x = -1, -1 अँड 1. देन नेक्स्ट y = 2, पुट y = 2, देन x = 2, 2 अँड 2.3. देन x = 3, देन y = 3, देन x = 5, द पॉईंट 3 अँड 5 अँड 3. देन y = 4, देन x = 8, द पॉईंट्स आर 8 अँड 4. ओके, आता हे आपला ग्राफ करा. ग्राफ वरती प्लॉट करायचे पॉईंट. स्केल ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर = 1 युनिट. फर्स्ट पॉइंट आहे 2 अँड 0, या ठिकाणी 2 अँड 0. ओके, 3.5 अँड 1, 3.5 अँड 1 या ठिकाणी. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तो, नेक्स्ट पॉइंट त्याचा जो आहे तो बघा काय, 5 अँड 2 या ठिकाणी. लास्ट 0.5 अँड -1 या ठिकाणी. ड्रॉ द लाईन अँड दिस इज द ग्राफ ऑफ 2x - 3y = 4. देन पॉइंट्स -1 अँड 1 या ठिकाणी. ओके, 2 अँड 2 या ठिकाणी पॉइंट येईल तो. देन नेक्स्ट 3 अँड 5, 5 अँड 3 तो पॉइंट या ठिकाणी येईल. ओके, अँड नेक्स्ट लास्ट पॉइंट 8 अँड 4 तो पॉइंट या ठिकाणी येईल. ओके, आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन याचे लाईन काढा. दिस इज द ग्राफ ऑफ 3y - x = 4 अँड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पहा कोणते त्याचे. एक्स ला 8 आहे आणि इकडे 4 आहे, म्हणून सोल्युशन काय, 8 अँड 4. अँड द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज 8 अँड 4. दिस इज द सोल्युशन, म्हणजे 8 अँड 4 इज द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. या पद्धतीने ग्राफ वरचे आधारित 6 एक्झाम्पल आपण सोडवलेले आहेत, तुम्हीही प्रयत्न करा. ओके, आता आपल्याला पाहिजे डिटर्मिनंट. डिटर्मिनंट म्हणजे काय पहा, या ठिकाणी ए बी सी डी इज अ डिटर्मिनंट. ए अँड बी आर दी, अँड सी अँड डी आर दी रोज, अँड ए अँड सी, बी अँड डी आर द कॉलम्स. डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट इज 2. डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट इज 2.
because of the there are two elements in each column and two elements in each row. या ठिकाणी बघा कॉलम मध्ये दोन एलिमेंट आहेत आणि रो मध्ये दोन एलिमेंट आहेत म्हणून याला डिग्री ह्या डिटरमिनेंट डिग्री किती असणार आहे टू. आणि डिटरमिनेंट रिप्रेझेंट द नंबर विच इज ए डी मायनस बी सी म्हणजे ए डी मायनस आता या ठिकाणी हे फार महत्वाचं आहे काय पहा ए डी मायनस यातून या बी सी मायनस करायचं ए डी मायनस बी सी ओके ही त्याची व्हॅल्यू असेल दॅट मीन्स ए सी डिटरमिनेंट ए बी सी डी इक्वल टू ए डी मायनस बी सी म्हणजे आता याची व्हॅल्यू काढत असताना आपल्या या दोघांचा गुणाकार करायचा आहे त्यातून या दोघांचा गुणाकार मायनस करायचा आहे ओके. ए डी मायनस बी सी इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ए बी एंड सी डी ओके. डिटर्मिनंट्स युजली आर रिप्रेझेंटेड विथ द कॅपिटल लेटर्स एज ए बी सी डी ई टी सी ओके. देन एक्झाम्पल पाहिजे आपल्याला पाहिजे फाइंड द वैल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनेंट्स अपने डिटर्मिनेंट्स वैल्यूज काढायचे डिटर्मिनेंट ए 5 3 7 9 आता या ठिकाणी या दोघांची मल्टीप्लिकेशन करायची 5 × 9 एंड 7 × -7 × 3 ओके. 5 × 9 45 − 3 × 7 21 सबस्ट्रैक्शन 24 दिस इज द वैल्यू ऑफ डिटर्मिनेंट 5 3 7 9 ओके. या पद्धतीने याचे व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करता येतील. डिटरमिन मेथड क्या क्रॅमर्स रूल आता क्रॅमर्स रूल आणि डिटरमिन मेथड या त्यालाच आपण क्रॅमर्स रूल म्हणतो किंवा डिटर्मिनंट मेथडने आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. युजिंग डिटर्मिनंट्स सायमल्टेनियस इक्वेशन कॅन बी सॉल्व इझिली अँड इन लेस स्पेस दिस मेथड इज नोन एज डिटर्मिनंट मेथड. दिस मेथड was first given by Swiss mathematician Gabriel Cramer so it is also known as Cramer's method okay. आता या ठिकाणी ह्या क्रॅमर्स ने शोध लावला असल्यामुळे त्याचं आपण त्याचंच नाव आहे त्याला क्रॅमर्स मेथड किंवा डिटर्मिनंट मेथड हा शॉर्ट मध्ये आपल्याला सॉल्व करता येते सायमल्टेनियस इक्वेशन ओके. टू यूज दिस क्रॅमर्स मेथड द इक्वेशन आर रिटन एज a1x + b1y = c1 अँड a2x + b2y = c2 ओके. a1x + b1y = c1 इक्वेशन नंबर 1 आणि a2x + b2y = c2 इक्वेशन नंबर 2. आता या ठिकाणी आपल्याला कम्पेअर करायचं आहे एक्स अँड वाय आर दी व्हेरिएबल्स a1 b1 c1 अँड a2 b2 c2 आर द रियल नंबर्स. या ठिकाणी पहा a1 b2 - a2 b1 इज नॉट इक्वल टू 0 ही कंडिशन यामध्ये आंसर जो a1 b2 - a2 b1 ह्याची व्हॅल्यू 0 यायला नको आहे ते पुढे मी सांगेल का 0 यायला नको आहे ते ओके. आता या ठिकाणी पहा आता डी जो आहे डिटर्मिनंट काढायचा आपला डी ची व्हॅल्यू काढायचे a1 b1 a2 b2 म्हणजे या ठिकाणची हा पहिला रो घ्यायचा कॉलम घ्यायचा हा दुसरा कॉलम घ्यायचा ओके. म्हणजे डी ची व्हॅल्यू मिळाली डीएक्स इक्वल टू पहा आता डीएक्स ला या ठिकाणी साधं लॉजिक लक्षात ठेवायचं आहे पहिला सी वन आणि नंतर बी वन कॉलम घ्यायचा b1 b2 ओके. आणि डीवाय काय करायचं पाहिजे तर रिप्लेस करायचं आहे ह्या c1 c2 ला रिप्लेस a1 a2 ने करायचं आणि b1 b2 ला c1 c2 ने रिप्लेस करायचं आहे ओके. या व्हॅल्यूज आपल्या या ठिकाणी मिळतात. आता क्रॅमर्स रूल काय पहा बाय क्रॅमर्स रूल x = dx / dx इथं डीएक्स व्हॅल्यू आपल्याला मिळत ओके. त्या डी ची व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेली असणार आहे आपल्याला ती मिळेल y = dy / d. या पद्धतीने हे क्रॅमर्स रूल आहे या एक्स हे जे आहे ते हे डिटर्मिनंट लक्षात ठेवा डी साठी काय आहे डीएक्स साठी काय आणि डीवाय साठी काय इथे सांगितले मी पण डी जर काढायचं असेल तर हा पहिला कॉलम येईल आणि हा दुसरा कॉलम येईल ओके. ज्यावेळी डीएक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा पहिला कॉलम c1 c2 येईल दुसरा कॉलम b1 b2 येईल आणि ज्यावेळेस आपल्याला डीवाय कॅल्क्युलेट करायचं असेल तर पहिला कॉलम a1 a2 येईल आणि दुसरा कॉलम c1 c2 येईल ओके. त्यातल्या जास्तीत जास्त प्रॅक्टिस झाली तर आपल्याला लक्षात येईल. हाऊ लेट अस रिमेंबर क्रॅमर्स मेथड टू सॉल्व द सायमल्टेनियस काय करायचं राईट द गिव्हन इक्वेशन इन फॉर्म ax + by = c या जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचं. जर समजा असं दिलं असेल समजा 3x + by सॉरी
5y-3 = 0 तर हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं 3x + 5y = 3 या पद्धतीने कन्वर्ट करून घ्यायचं आहे. ओके हे पहिलं. देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डी डीएक्स अँड डीवाय. आपण त्या पद्धतीने डिटर्मिनंट दिले त्या आपण डी डीएक्स अँड डीवाय ची व्हॅल्यू काढा आणि युजिंग x = dx/d अँड y = dy/d अँड देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. ही प्रोसिजर ने आपण केलं की आपल्याला ती उदाहरण सोडवता येतील. ओके बर एक ऍक्टिव्हिटी आहे टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय डिटर्मिन मेथड फिल इन द ब्लँक्स. तर या ठिकाणी काय दिले y + 2x - 19 2x - 3y + 3 = 0. आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय येतील पहा 2x + y = 19 आणि हे जे काय येणार आहे 2x - 3y = -3. आता पहिला डिटर्मिनंट काय येईल बाई हे दोघं देतील या पद्धतीने हे दोन येतील म्हणजेच पूर्ण ऍक्टिव्हिटी इथं काय 2 and 1 टू याचा कोएफिशिएंट काय काय नाही म्हणजेच 1 असेल. ओके आता या ठिकाणी याची मल्टिप्लिकेशन करायचं 3 × 2 × -3 and 2 × 1 म्हणजे 2 × 2 याचं मल्टिप्लिकेशन प्लस मायनस मल्टिप्लिकेशन -6 and 2 × 1 - 2 येईल. इथं काय येईल पहा -3 - 6 - 2 = -8. ओके आता डीएक्स ला काय साइन होत बघा पहिला काय डीएक्स ला ही पहिला कॉलम घ्यायचा म्हणजेच इथं 9 आणि इथं काय येणार आहे मग -3 या ठिकाणी आणि या ठिकाणी -3 येईल आणि इकडं आपल्याला काय घ्यायचंय डीएक्स म्हणजे 1 and -3 हा दुसरा कॉलम घ्यायचा इथला ह्या व्हॅल्यूज घ्यायच्या लक्षात ठेवा. ओके आता याची मल्टिप्लाय 9 × -3 आणि इथं -3 × 1 देन 19 × -3 - 57 -3 × 1 - 3 - प्लस होईल या ठिकाणी काय होईल सबस्ट्रॅक्शन -54. ओके देन आता डीवाय ची व्हॅल्यू काढायची बघा कशी काढायची लक्षात ठेवा तुम्ही डिटर्मिनंट लिहायची गरज नाही पहिला कॉलम काय ना डीवाय ला हा येईल. ओके म्हणजे 2 येईल या ठिकाणी आणि दुसरा कॉलम काय येणार आहे 19 and -3 या ठिकाणी -3 तर परत मल्टिप्लिकेशन करा या यांची मल्टिप्लिकेशन येईल 2 × -3 या ठिकाणी 2 × 19 येईल 2 × 19 याची मल्टिप्लिकेशन करा काय येईल -6 × 19 × 2 - 38 येईल आणि याचे -6 and -38 -44 येईल या ठिकाणी -44 येईल. ओके म्हणजेच काय येईल पाहिजे तर -54 / -8 = 6.75 या ठिकाणी -44 / -8 = +5.5 द सोल्युशन 6.75 and 5.5 येईल. ओके या पद्धतीने ऍक्टिव्हिटीज आपण कम्प्लीट केलेली आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे काय कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी 3x - 2y = 3 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट इन गिवन इक्वेशन. आता डी चा काय येईल पहा डी आहे तो 3 and 2 पहिल्या कॉलम मध्ये येईल दुसऱ्यामध्ये -2 and -1 येतं हे आपल्याला डायरेक्ट सॉल्व करून 7 येईल. डीएक्स काय येईल पहा 3 and 1 and -2 and 16 हे सॉल्व केलं तर 35 येईल. डीवाय इक्वल टू काय येईल पहा 3 and 3 2 3 16 आणि या ठिकाणी 42 हिट सॉल्व करून आपल्या या व्हॅल्यू डायरेक्ट लिहिलेत. व्हॅल्यू अकॉर्डिंग टू द क्रॅमर्स रूल काय येईल पाहिजे 35 / 7 = 5 आणि इथं 42 / 7 = 6 अँड एक्स अँड वाय इक्वल टू काय येईल इथं 5 and 6 या ठिकाणी सॉल्व करायचं आहे तुम्हाला हे मल्टिप्लाय 3 × 1 and -2 × -2 म्हणजेच काय 3 + 4 = 7 येईल. या पद्धतीने सॉल्व करून ही ऍक्टिव्हिटी सॉल्व करायची. देन प्रॅक्टिस एट 1.1 फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट नंबर. ओके आता या ठिकाणी पहिले दोघांची मल्टिप्लिकेशन होईल म्हणजेच काय येणार आहे 3 × 5 येईल या दोघांची मल्टिप्लिकेशन 4 × 2 = 4 आहे म्हणजे 2 × 4 याची काय 3 × 5 = 15 आणि 2 × 4 = 8 आणि सबस्ट्रॅक्शन 15 - 8 = 7 या पद्धतीने आपले सॉल्व करता येईल. ओके
क्वेश्चन नंबर टू, फाइंड द वैल्यूज ऑफ फॉलोइंग डिटरमिनेंट्स. फर्स्ट डिटरमिनेंट काय बा, मायनस वन टू एंड सेवन एंड फोर. या ठिकाणी काय लिहू सोल्यूशन, मायनस वन इंटू फोर मायनस सेवन इंटू टू, या दोघांची मल्टिप्लिकेशन, या दोघांची मल्टिप्लिकेशन, म्हणजे जिथे काय लिहू मायनस इंटू प्लस फोर, मायनस फोर मायनस 14 इक्वल टू मायनस 18. दिस इज द वैल्यू ऑफ डिटर्मिनेंट, मायनस वन सेवन टू फोर. ओके, देन नेक्स्ट टू फाइव थ्री मायनस सेवन एंड झिरो काय पाय ठिकाणी, या दोघांची मल्टिप्लिकेशन, फाइव इंटू झिरो मायनस थ्री एंड मायनस सेवन, फाइव इंटू झिरो झिरो माय प्लस 21, देन दिस झिरो प्लस 21 21. दिस इज द वैल्यू ऑफ फाइव एंड थ्री मायनस सेवन झिरो ऑफ डिटर्मिनेंट इक्वल टू 21. याची वैल्यू जी आहे ती किती आली, 21. ओके, देन थर्ड सेवन बाय थ्री, फाइव बाय थ्री एंड थ्री बाय टू एंड वन बाय टू. या ठिकाणी काय येईल पहा, सेवन बाय या दोघांची मल्टिप्लिकेशन करा आणि या दोघांची मल्टिप्लिकेशन, फाइव बाय सेवन बाय थ्री इंटू वन बाय टू मायनस फाइव बाय थ्री इंटू थ्री बाय टू. आता या ठिकाणी सेवन इंटू वन सेवन बाय सिक्स, थ्री इंटू टू सिक्स, फाइव इंटू थ्री फिफ्टीन डिवाइड बाय सिक्स. डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजेच काय होईल बा, सेवन मायनस फिफ्टीन देन मायनस एट डिवाइड बाय फोर, सिम्प्लिफाय करा, मायनस फोर बाय थ्री इज द वैल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. या पद्धतीने आपले हे डिटर्मिनंट सॉल्व करता येतील, त्याचे वैल्यू कॅल्क्युलेट करता येतील. ओके, क्वेश्चन नंबर थ्री, सॉल्व द फॉलोइंग साइमल्टेनियस इक्वेशन यूजिंग क्रॅमर्स रूल. फर्स्ट एक्झाम्पल, थ्री एक्स मायनस फोर वाय इक्वल टू टेन, 4x plus 3y equal to 5. Okay, solution. 3x minus 4y equal to 10. Equation number 1. मना के बनाए ले चाले. 4x plus 3y equal to 5. Then comparing above equation with a1x plus b1y equal to c1 and a2x plus b2y equal to c2. या ठिकाणी हे फर्स्ट इक्वेशन आहे ती कशाशी कंपेअर करायचं या इक्वेशनची, आणि सेकंड जे आहे ते इक्वेशन, म्हणजेच ए वन ची व्हॅल्यू थ्री येईल, बी वन ची व्हॅल्यू मायनस फोर येईल, आणि सी ची व्हॅल्यू टेन येईल, आणि ए टू ची व्हॅल्यू फोर येईल, बी टू ची व्हॅल्यू आहे ती थ्री येईल, आणि सी टू ची व्हॅल्यू आहे ती फाईव्ह. या पद्धतीने कम्पेअर करून आपल्याला व्हॅल्यूज काढायचं. परीक्षेत हे लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल, हे समजण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी. ओके, तुम्ही डायरेक्ट डिटर्मिनंट डी लिहिला तरी काय हरकत नाही. देअरफोर ए वन इक्वल टू थ्री, बी वन इक्वल टू मायनस फोर, सी वन इक्वल टू टेन, ए टू इक्वल टू फोर, बी टू इक्वल टू थ्री, सी वन इक्वल टू फाइव, देन डी इक्वल टू डिटर्मिनंट ए वन बी वन ए टू बी टू. तुम्ही हे डायरेक्ट ही लिहिलं तरी काय हरकत नाही, ही समजण्यासाठी दिलं आहे. म्हणजे तो डिटर्मिनंट काय पहा, थ्री फोर मायनस फोर थ्री. ओके, देअर फोर थ्री इंटू फोर मायनस फोर इंटू मायनस फोर, देअर फोर नाईन इन मायनस मायनस प्लस होईल सिक्सटीन, देअर फोर डी इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह. ओके, आता आपला dx काढायचा, dx इक्वल टू काय पास, सी वन बी वन सी टू बी टू, म्हणजे आता सी वन ची व्हॅल्यू टेन, सी टू ची व्हॅल्यू फाईव्ह, बी वन ची व्हॅल्यू मायनस फोर, आणि बी टू ची व्हॅल्यू थ्री. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करा यांची, अँड मायनस मल्टिप्लिकेशन ऑफ दिस टू नंबर, टेन इंटू थ्री मायनस फाईव्ह इंटू मायनस फोर. या ठिकाणी थर्टी मायनस मायनस प्लस होईल, फाईव्ह इंटू फोर ट्वेंटी, देन dx इक्वल टू 50. ओके, देन dy इक्वल टू ए वन ए टू सी वन सी टू. आता या ए वन क्या, ए वन थ्री ए टू फोर सी वन टेन अँड सी वन सी सॉरी हा सी टू किती येईल, इथं फाईव्ह येईल, सी टू जे आहे तो काय येणार आहे फाईव्ह येईल. ओके, म्हणून थ्री इंटू फाईव्ह या दोघांची मल्टिप्लिकेशन, मायनस फोर इंटू टेन म्हणजे फिफ्टीन मायनस फोर्टी इक्वल टू मायनस थर्टी ट्वेंटी फाईव्ह येईल. ओके, बाय क्रॅमर्स रूल काय पाय, एक्स इक्वल टू डी एक्स अपॉन डी, देअर फोर एक्स इक्वल टू फिफ्टी डिवाइड बाय ट्वेंटी फाईव्ह, एक्स इक्वल टू टू. देन वाय इक्वल टू डी वाय अपॉन डी, देअर डी वाय इक्वल टू मायनस ट्वेंटी फाईव्ह अँड डी इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह, देअर फोर मायनस वन. देन एक्स वाय इक्वल टू टू अँड मायनस वन इज द सोल्युशन. हे त्याचं सोल्युशन, हे डिटर्मिनंट मेथडने आपला एक्झाम्पल सोडवता येतील. ओके,
Example number two, 4x plus 3y minus 4 equal to 0 and 6x plus 8 minus 5y equal to 8 minus 5y. आता ही आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घ्यायला लागते, म्हणजे 4x plus 3y equal to 4 करायला लागेल. 4x plus 3y equal to 4 आणि हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय हा जो आहे तो या बाजूला ट्रान्सफर होईल, म्हणजे 6x plus 5y equal to 8. आता कंपेरिंग विथ a1x plus b1y equal to c1 and a2x plus b2y equal to c2, okay? Then a1 equal to 4, b1 equal to 3, c1 equal to 4, okay? a1 equal to 6, b2 equal to 5 and c2 equal to 8, okay? Okay. See, by the a2 equal to 6, b2 equal to 5, c2 equal to 8. Then d equal to a1, b1, a2, b2. Then 4, 6, 3, 5. Yeah, take any values. H value, b value put kara. a1, b1, c. And a2, b2 value put kara. And just kind of 4 into 5 minus 6 into 3. Means 5 into 4 and 6 into 3. Then 20 minus 18 equal d equal to 2. Then dx equal to c1, c2, b1, b2. या ठिकाणी c1 ची व्हॅल्यू 4 8, c1 4, c2 8 अँड b1 3 अँड b2 5. देन मल्टिप्लिकेशन ऑफ दिस टू, 4 इंटू 5 मायनस 8 इंटू 3, देन 20 मायनस 24 dx इक्वल टू मायनस 4. देअरफॉर देन फाइंड dy इक्वल टू a1 a2 c1 c2 4 8 4 4 6 8. Then 4 into 8 minus 6 into 4. Therefore, 32 minus 24 dy equal to 8. Okay. By Cramer's rule, x equal to dx upon d, dx equal to minus 4 and y d equal to 2. Then x equal to minus 2. Then y equal to dy divided by d, y equal to d8 divided by 2. Then y equal to 4. Then x, y equal to minus 2, 4 is the solution of the given simultaneous equation. Yeah, but then I'll do the solution card. Okay. Then question number 3, 3x, x plus 2y equal to minus 1 and 2x minus 3y equal to 12. Okay. X plus 2y equal to minus 1, 2x minus 3y equal to 12. Comparing the above equation with a1x plus b1y equal to c1, a2x plus b2y equal to c2. Therefore, a1 equal to 1, b1 equal to 2, c1 equal to minus 1. Then a2 equal to 2, b2 equal to minus 3, and c2 equal to 12. Manje ha yachyashi compare karaycha ahe equation 2, ani ha jo ahe to yachyashi compare. Manje x cha coefficient a1, y cha coefficient b1, ani ha constant c2. Tasa equation second madhe a2, x cha coefficient a2. A2 equal to 2, B2 equal to minus 3, and C2 equal to 12. Okay. Then find the D. A1, A2, B1, B2, 1, 2, 2 and minus 3. Then 1 into minus 3 minus 2 into 2. At the minus plus multiplication minus in minus 3 minus 4 equal D equal to minus 7. Then DX equal to C1, C2, B1, B2 equal to minus 1, 12, 2 and minus 3. Therefore, minus 1 into minus 3, minus 12 into 2, minus minus plus 3 minus 24, dx equal to minus 21. Then, dy equal to a1, c1, a2, c2, then 1 and minus 1, 2 and 12. Therefore, 1 into 12 and 2 into minus 1. Yeah, a cross multiplication lakshya thevaje, determinant value kadatana, okay? Then 12 minus, minus minus plus 2. Then dy equal to 12. By Cramer's rule, x equal to dx upon d and minus 21 divided by minus 7, x equal to 3. Then y equal to dy divided by d, 14 divided by minus 7, y equal to minus 2. Then x, y equal to 3 and minus 2 is the solution of the given simultaneous equation. Then next example, for 6x minus 4y equal to minus 12, 8x minus 3y equal to minus 2. Okay. 6x minus 4y equal minus 12, 8x minus 3y equal to minus
टू कंपेयरिंग अबो इक्वेशन विथ ए वन एक्स प्लस बी वन वाई इक्वल टू सी टू एंड ए टू एक्स प्लस बी टू वाई इक्वल टू सी टू. देयर फॉर ए वन इक्वल टू सिक्स, बी वन इक्वल टू माइनस फोर, सी टू सी वन इक्वल टू माइनस ट्वेल्व, ए टू इक्वल टू एट, सी टू बी टू इक्वल टू माइनस थ्री एंड सी टू इक्वल टू माइनस टू. देन डी इक्वल टू ए वन बी वन ए टू बी टू, ए वन इक्वल टू सिक्स, ए टू इक्वल टू एट, बी टू बी वन इक्वल टू माइनस फोर, बी टू इक्वल टू माइनस थ्री. देन सिक्स इंटू माइनस थ्री माइनस एट इंटू माइनस फोर, या ठिकाणी माइनस माइनस मल्टीप्लिकेशन प्लस होईल, इथं माइनस प्लस माइनस होईल. देअर फॉर माइनस एटीन माइनस माइनस प्लस थर्टी टू. देन डी इक्वल टू फोर्टीन. ओके, डी एक्स इक्वल टू सी वन सी टू बी वन बी टू इक्वल टू माइनस ट्वेल्व माइनस फोर माइनस टू माइनस थ्री. देन माइनस ट्वेल्व इंटू माइनस थ्री माइनस माइनस टू इंटू माइनस फोर. आता या ठिकाणी मायनस मायनसचे मल्टिप्लिकेशन प्लस होईल आणि परत इथं मायनस म्हणजे मायनस होईल, इथं मायनस मायनस प्लस होईल. थर्टी सिक्स मायनस एट, देन एक्स इक्वल टू ट्वेंटी एट. ओके, डी एक्स इक्वल टू ट्वेंटी एट. देन डी वाय इक्वल टू ए वन ए टू सी वन सी टू सिक्स एट मायनस ट्वेल्व मायनस टू. देन सिक्स इंटू मायनस टू मायनस एट, ट्वेल्व इंटू एट. देन माइनस ट्वेल्व माइनस माइनस प्लस नाइंटी सिक्स. देन डी वाई इक्वल टू एटी फोर. बाय क्रैमर्स रूल एक्स इक्वल टू डी एक्स अपॉन डी. देन ट्वेंटी एट डिवाइड बाय फोर्टीन एक्स इक्वल टू टू. देन डी वाई वाई इक्वल टू डी वाई डिवाइड बाय डी. डी वाई इक्वल टू एटी फोर डिवाइडेड बाय फोर्टीन, वाई इक्वल टू सिक्स. देन एक्स वाई टू एंड six is the solution of the given simultaneous equation. Okay. Next, example number 5. 4m plus 6n equal to 54, 3m plus 2n equal to 28. Solution: 4m plus 6n equal to 54, 3m plus 2n equal to 28. Comparing above equation with a1m plus b1n equal to c2, a2m plus b2n equal to c2. Then a1 equal to 4, b1 equal to 6, c1 equal to 54, a2 equal to 3, b2 equal to 2, and c2 equal to 28. Find the value of d, a1, a2, b1, b2, 4 and 3, 6 and 2. Okay, 4 into 2 minus 3 into 6. How multiplication? Cross multiplication. Kara, subtraction. Kara. 8 minus 18 equal to minus 10. dm equal to c1, c2, b1, b2, 54. या ठिकाणी सी वन सी टू फिफ्टी फोर ट्वेंटी ट्वेंटी एट अँड बी वन बी टू सिक्स अँड टू. देन फिफ्टी फोर मायन इंटू टू मायनस ट्वेंटी एट इंटू सिक्स, वन झिरो एट मायनस वन सिक्स्टी एट इक्वल टू मायनस सिक्स्टी. डी एम इक्वल टू देन टी एन इक्वल टू ए वन सी टू ए टू सी टू इक्वल टू फोर थ्री अँड फिफ्टी फोर ट्वेंटी एट. ह्याचं मल्टिप्लिकेशन करा, फोर इंटू ट्वेंटी एट मायनस थ्री इंटू फिफ्टी फोर. याचं मल्टिप्लिकेशन येईल वन हंड्रेड अँड ट्वेल्व अँड वन माय थ्री इंटू फिफ्टी फोर मायनस वन सिक्स्टी टू. डी एन इक्वल टू मायनस फिफ्टी. बाय क्रॅमर्स रूल एम इक्वल टू डी एम डिवाइड बाय डी. देन एम मायनस सिक्स्टी डिवाइड बाय टेन इक्वल टू सिक्स. ओके, देन डी एन इक्वल टू डी एन डिवाइड बाय डी. देन मायनस फिफ्टी डिवाइड बाय टेन. देन एन इक्वल टू फाईव. मायनस मायनस काय होतील, या ठिकाणी प्लस होईल. म्हणून एम अँड एन इक्वल टू सिक्स अँड फाईव्ह इज द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, या पद्धतीने इथं व्हेरिएबल चेंज झाला तर त्या पद्धतीने व्हेरिएबल आपण चेंज करायचं आहे. नेक्स्ट सिक्स, टू एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू टू अँड एक्स मायनस वाय वाय डिवाइड बाय टू इक्वल टू वन बाय टू. ओके, देन एक्स एक्स टू एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू टू, एक्स मायनस वाय बाय टू इक्वल टू वन बाय टू. आता या ठिकाणी टू नी मल्टीप्लाय करून घ्या, बोथ मल्टीप्लाइंग बाय टू ऑन बोथ साईड. इथं टू नी मल्टीप्लाय करा दोन्ही साईडला, इथं टू या ठिकाणी टू नी मल्टीप्लाय करा, याही ठिकाणी टू नी मल्टीप्लाय करा. टू टू कॅन्सल होईल, या ठिकाणी इथला टू टू कॅन्सल होईल. ओके, म्हणजेच काय राहील, टू एक्स मायनस वाय इक्वल टू वन हे इक्वेशन या ठिकाणी राहील. देन कम्पेरिंग अबो इक्वेशन विथ ए वन एक्स प्लस बी वन वाय इक्वल टू सी वन, ए टू एक्स प्लस बी टू वाय इक्वल टू सी टू. देअर फॉर ए वन इक्वल टू टू, b1 equal to 3, c1 equal to 2, and a2 equal to 2, b2 equal to minus 1, and c2 equal to 1. d equal to a1, a2, b1, b2. Therefore, 2 and
by a1 a2 ke tale a1 a2 2 2 b1 b2 3 and minus 1 multiplication kara ya doganchi okay cross ha je 2 into minus 1 minus 2 into 3 therefore minus 2 minus 6 equal to minus 8 okay then dx equal to c1 c2 b1 b2 3 c1 c2 b1 b2 je value put kara ya thikan 2 1 3 minus 1 then 2 into minus 1 minus 1 into 3 then minus 2 minus 3 then minus 5 okay dx equal to minus 5 then dy equal to a1 a2 c1 c2 2 2 2 1 okay then 2 into 1 minus 2 into 2 there 2 into minus 4 then dy equal to minus 2 by Cramer's rule x equal to dx by d then minus 5 divided by minus 8 x equal to 5 by 8 therefore y equal to dx dy by d then minus 2 divided by minus 8 minus minus plus will 2 as 4 8 will means y equal to 1 by 4 then x y 5 by 8 and 1 by 4 is the solution of the given simultaneous equation ya patne Cramer rule ne aplyala example sodvayche ahe thi parikshela vicharle जातात ओके महत्त्वाचा पार्ट आहे या ठिकाणी आपण सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याच्या दोन पद्धती पाहिले आहेत एक आहे ग्राफिकल मेथड आणि सेकंड डिटरमिनंट मेथड याचा अभ्यास करा यावरती आपल्याला पुढे दोन पार्ट राहिले ट्रान्सफरेबल सायमल्टेनियस इक्वेशन आणि वर्ल्ड प्रॉब्लेम ओके तर व्यवस्था तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेयर कराने सब्सक्राइब करा ओके धन्यवाद।